कोल्हापूरकरांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. कोल्हापूरमध्ये दोन कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे बहीण भावानं कोरोनावर मात केली आहे. त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. दरम्यान याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोडकर. जगभरात कोरोनाचा फैलाव होत असताना कोल्हापूरमध्ये मात्र एक दिलासादायक चित्र दिसत आहे आणि मी तेच तुम्हाला दाखवतोय. आताही हॉस्पिटलमधलं दोन कोरोनाचे जे पेशंट आहेत ते पूर्णपणे बरे झालेले आहेत. आपण बघतोय या ठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आलेला आहे. टाळ्या वाजून हॉस्पिटलचा सगळा स्टाफ असेल किंवा जिल्हा प्रशासनातले सगळे अधिकारी असतील त्यांच्याकडून त्यांचं खरं तर स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि कोल्हापूर शहरातल्या एका भागामध्ये बहीण भाऊ हे दोघंही सख्खे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते आणि फुगेत बुडून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आलेला आपण बघतोय. आणि आताही हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर अनेक दिवसांपासून म्हणजे गेल्या 18 ते 20 दिवसांपासून उपचार सुरू होते. आणि आत्ताची आपण परिस्थिती बघतोय. जिल्हा पोलीस प्रमुख, महापालिकेचे आयुक्त हे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं टाळ्यांच्या कडकडाटात असं स्वागत करण्यात आलेलं आहे. कारण त्यांना आता घरी सोडण्यात येतं, हा डिस्चार्ज त्यांना मिळतो आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत फक्त 6 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. पण ह्या दोघांना आता डिस्चार्ज मिळणार आहे. कारण त्या दोघांनी बहीण भावांनी कोरोनावर मात केलेली आहे आणि अशा पद्धतीनं रुग्णालय प्रशासन, जिल्हा प्रशासन त्यांच्याकडून अभिनंदन करण्यात आलं. आपण बघतोय त्यांना रोखता देखील भेट देण्यात आलेला आहे अशा पद्धतीनं. आणि अनेकांमध्ये भीती आहे, आपल्याला माहिती आहे की कोरोनाबाबतची, पण त्या भीतीवर मात करत शेवटी ह्या दोघांनीही जो कोरोना जो आजार आहे तो पळवून लावला. आणि आपण बघतोय हीच ती ॲम्ब्युलन्स आहे. याच ॲम्ब्युलन्समधून आता त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात येणार आहे. बऱ्याच दिवसांपासून ते क्वारंटाईन होते दोघंही पेशंट, पण आत्ता आपण बघतोय की याच ॲम्ब्युलन्समधून त्यांना सोडण्यात येईल. मोठी गर्दी झालेली आहे, आपण बघतोय. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी देखील आहेत, त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी देखील आहेत. त्यामुळं या दोघाही बहीण भावांनी अखेर कोरोनावर मात केलेली आहे आणि कोरोनाला हरवलेला आहे. आणि हे दोघंही आता सुखरूपपणे आपल्या घरी जाणार आहेत. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत,